कोणत्याही आईने हे वाटणारच ना की आपल्या मुलाचं कर्तृत्व आहे, त्यांना संधी मिळावी. त्यांनी भावना व्यक्त करणं काही गैर असं गैर अजिबात नाही आहे. असं की आता ज्यांनी जनाधार गमावला आहे, पक्ष गमावला आहे, अशा लोकांच्या विधानाला फार महत्त्व द्यायची आवश्यकता नाही आहे. क्योंकि आरक्षणाकरता काय जाळपोळ करून जीवघेणे हल्ले करून असे आरक्षण मिळतात का? कोणत्याही आईनं हे वाटणारच ना की आपल्या मुलाचं कर्तृत्व आहे, त्यांना संधी मिळावी. त्यांनी भावना व्यक्त करणं काही गैर असं गैर अजिबात नाही आहे. सुनील तटकरेंचं खासदारकी रद्द करायची मागणी असे की आता ज्यांनी जनाधार गमावला आहे, पक्ष गमावला आहे, अशा लोकांच्या विधानाला फार महत्त्व द्यायची आवश्यकता नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा आणि कधी होणार? स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री मोदी निर्णय करतील. सर, केंद्र सरकारनं कांद्याचे भाव कमी करण्यासाठी राज्याचे कांदा वितरण सुरू केलं, त्याचा परिणाम राज्यातल्या कांदा उत्पादकांचं नुकसान झालं. नाही, तो जो एक्सपोर्ट ड्युटी वाढवण्याचा जो निर्णय झाला तो बऱ्याच वेळा डिमांड अँड सप्लायच्यावर अवलंबून आहे. अनेक वेळा असे निर्णय करावे लागतात. कांद्याचा एक्सपोर्ट वाढला की मग डोमेस्टिक प्राईस वाढतात. आता उत्पादन कमी जर असेल तर स्वाभाविकपणे सामान्य नागरिकाची काळजी शासनाला करावं लागते. त्याला दो कधी कधी कांद्याचे भाव एकदम वाढतात सुद्धा, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो. कधी भाव एक्सपोर्ट बॅन केल्यामुळे कोसळतात. पण हा मुद्दा बरोबर आहे की एकही मेकॅनिझम आपल्याला तयार केलं पाहिजे. बऱ्याच वेळा हा एक्सपोर्ट बॅन झाल्यामुळे ज्या देशांमध्ये आपण एक्सपोर्ट करतो कांदा इतर वेळी, त्यांच्यामध्ये विश्वास राहत नाही आपल्याबद्दल. एक कन्सिस्टन्सी आहे पॉलिसीमध्ये. अनेक वर्षाची मागणी आजच नाही आहे, अनेक वर्षाची ज्या एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दलचा किंवा कांद्याच्या एक्सपोर्ट बॅनबद्दलचा निर्णय करावा. आता शेवटी उत्पादन करणं हे काही शास्त्र हातात नाही आहे, तो शेतकरी उत्पादक आहे. नाही, आता त्याची चौकशी शासनानं सुरू केलेली आहे की त्या बीडच्या घटनेमध्ये जे काही उदाहरणार्थ आमचे सहकारी आमदार प्रकाश सोळंके असतील, क्षीरसागर होते, किंवा सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान ज्यांनी केलं, त्याच्यामध्ये गुंडा एलिमेंट जास्त होता. क्योंकि आरक्षणाकरता काय जाळपोळ करून जीवघेणे हल्ले करून असे आरक्षण मिळतात का? मला वाटतं जडंगे पाटणांनी जो शांततेच्या मार्गाने सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्याला तर आम्ही पाठिंबा केव्हाच दिलेला आहे. आरक्षण मिळाबद्दल कोणाचा विरोध नाही आहे. त्यांनी सुद्धा हे आव्हान केलेलं आहे की अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये. पण मला वाटतं जाणीवपूर्वक याच्या पाठीमागे जे समाजकंटक आहेत त्याचे चौकशी आदेश आता शासनाने दिलेले आहेत, सत्य समोर येईल.